नमस्कार मित्रांनो आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सध्या जर बघितलं तर हरभरा पिकामध्ये घाट्यावस्था सुरू झालेली आहे आणि विशेष तुम्ही बघू शकता की या घाट्यामध्ये घाटेआळीचा दे। प्रादुर्भाव देखील झालेला आहे तर मित्रांनो सध्या घाटेआळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने जी आळी आहे त्या आळीचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे मित्रांनो ही जी आळी आहे पूर्णपणे शेंडे खाते आणि त्याचबरोबर पानातील रस शोषण करून पूर्णपणे मित्रांनो हरभरा पिवळं पाडण्याचं काम हे करत आहे विशेष तुम्ही बघू शकता की हरभरा पिकाच्या घाट्यावरसुद्धा या आळीने मोठ्या प्रमाणात विष्ठा टाकलेली आहे आणि या कारणामुळे हरभऱ्याचे घाटे आणि त्याचबरोबर पानं पूर्णपणे करपत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्हाला आळीचा प्रादुर्भाव तुमच्या हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत असेल तर तुम्हाला कोराजेन ज्यामध्ये घटक आहे क्लोरॅन्ट्रोनिली याचा वापर सहा ते आठ मिली प्रतिपंपसाठी करायचा आहे किंवा जे प्रोक्लेम आहे इमामेक्टिन त्याचा त्याचासुद्धा वापर तुम्ही दहा ते बारा ग्राम प्रतिपंपसाठी करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की अशा पद्धतीने आता हरभरा पिकाच्या घाट्यात घाट्याळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि पूर्णपणे छिद्र पाडून त्यामध्ये जे दाणे आहेत ते पूर्णपणे ती आळी खात आहे तर मित्रांनो लवकरात लवकर व्यवस्थापन करा जर तुमच्या हरभरा पिकामध्ये घाटाळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर धन्यवाद